खूप मेहनत घेतली, एकत्र करून येणार एक नाव दिलेलं समरभूमी तुर्भे. बारावाडीमधून एक संघ तयार झाला, त्याच्यामागे जो नाव तयार केला तो शैलेश पवार त्यांनी हा नाव तयार केलं समरभूमी तुर्भे. आणि त्याच्याखाली जो मॅसेज आहे हा सुद्धा त्यांनी टाकला आहे की काहीतरी प्रेरणा दिली पाहिजे की सह्याद्री असोसिएशनमध्ये एक नवीन संघ आता आमचा दुसरा वर्ष आहे. लास्ट वर्ष आम्हाला काहीच करता आलं नाही, खूप अपयश आले, म्हणजे क्वालिफायमधून पण आम्ही बाहेर आलो. फर्स्ट टाईम असं आहे की मी एक वर्षाने पहिलीच माझी ट्रॉफी आहे. याच्या अगोदर आतिशने 5 महिन्यामध्ये मॅच घेतलेला, आतिशचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि हे संघ जे बांधणीमध्ये जे मेन हक्क आहे ते विनोदचं, ह्या मुलांना सर्वांना बांधून ठेवलं आहे ना ते आमच्या कॅप्टनने. काही जरी कुठे स्पर्धा असेल ना तर एक एक मॅसेज, म्हणजे त्याचे मॅसेज असे असतात ना की पॉझिटिव्ह, की आपल्याला इथे जायचं आहे, वार कोणता आहे, हो काय हो. आता ह्याच्यातले असे आम्ही आलेत ना की अशा सुट्ट्या टाकून आले की कोणाचा जॉब आहे की नाही असं आम्हालाच माहीत नाही. असं एवढंच आहे की आम्हाला हे जे ट्रॉफी आहे तर मी माझ्या मुलांना सर्वांना सांगितलं आहे की ह्याच्यामधला एक ट्रॉफी आणि जी टायटल आहे ती समरभूमी तुर्भेकडे असला पाहिजे, ह्या उद्देशानेच आम्ही इथे उतरलेलो आहे. आणि आयोजनबद्दल बोलाल तर अमित गाडगे यांनी, आशिष गाडगे दोन्ही बंधू आणि जे डी के एम करंजे यांनी जे आयोजन केलं, खूपच असं आयोजन आहे. आयोजनबद्दल तर असे शब्द खूप कमी पडतील. त्यानंतर सह्याद्रीचे अध्यक्ष दादा यांचा सुद्धा खूप खूप आभार आहे की प्रत्येक टायमाला जिथे असो मी पहिल्यापासून लाईव्ह बघत असतो, कुठेही असो ते राहतात ऐरवलेला, पहिलं त्यांचं कुठे असले तरी सकाळी लवकर येणार, परत कुठे झालं तरी बक्षीस वितरण असेल तिथे सुद्धा असणार. तरी सुद्धा धन्यवाद सर्व आम्हाला जे इथपर्यंत सहकार्य केलं त्याच्याबद्दल सुद्धा सह्याद्रीचं खूप खूप असं अभिनंदन. थँक्यू, फार छान खरं तर एक्सप्रेस झालास प्रशांत. तुझ्या पुढच्या वाटचालीस असतील तुम्हाला शुभेच्छा. लगेचच आपण कॉमबॉक्सकडे जाऊया, तिथे आमचे हर्षदजी मडवी मात्र झुलले जातील आणि मॅच इथे ऑन आहे. थँक्यू. यावेळेस क्लीन बोल्ड मागून दांडी गोल होते. आई जन्नी माता सरे आणि काठे तळी या दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या आकर्षक, मनमोहक, सुबक अशा ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे नेहमीचं झालं आहे, आता आमची चर्चा ही नेहमी होते की सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत होणाऱ्या क्रीडास्पर्धांमध्ये दरवेळेस काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं. आणि त्यातल्या त्यात जर ए जी ट्रॉफी अर्थातच यावर्षी डी के एम आहे, परंतु या अमित घाडगे आणि आशिष घाडगेच्या स्पर्धांनंतर काहीतरी वेगळंच रूप आपण दरवर्षी पाहत आलो आहे. नक्कीच अर्षदजी, अगदी बरोबर आहे. नवनिर्मितीचा केंद्रबिंदू असणारी ही असोसिएशन आणि हा पोलादपूर तालुका. यानंतर आपण खरं तर सन्मानसुद्धा घेणार आहोत. आम्ही पराभूत झालेल्या संघाला सुद्धा आपण सन्मानित करतोय. मगाशी जे दोन सामने झाले त्याच्यामध्ये दोन संघ पराभूत झाले, त्यांचा सन्मान आपण घेतोय. आणि यानंतर जसं षटक संपेल तसं आपल्याला दोन सन्मान घ्यायचे. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमबॉक्सकडे. यावेळेस फटका हवेमध्ये खेळलाय, फिल्टर बॉल खाली ते सक्सेसफुली कॅच पकडली जाते. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना टीम आई जन्नी माता सरईला. यानंतर दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे स्क्रीनवर कोणत्याही अडथळा नाही येतं. आपल्याला स्प्लिट स्क्रीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अडचणीला सामोरं न जाता थ्रू आउट दिस टुर्नामेंट पाहुण्यांचा सन्मान जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यासोबत मॅचसुद्धा कव्हर करायचे, कारण टाईम मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं असणार आहे. हर्षद ऑन हॅट्रिक, बॉलर तयार आहे तेजस फॉर द विकेट. ओ यावेळेस ऑन साईडला फ्लिक केला बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चालला, सिंगल मिळाली. एका धावेने टीमच्या धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालेलं पाहायला मिळतं. बॅटिंग करते सध्या आई जन्नी माता सरई संघ, आणि दुसरीकडे मात्र काठेतळी स्वतः अध्यक्षांच्या गावातील संघ आहे. त्यामुळे या मॅचकडे आदरणीय अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे अगदी कुतूहलाने पाहतात खेळाडूंचा खेळ कशा पद्धतीने सध्या सुरू आहे. पहिल्या दोन बॉलमध्ये तेजसने इम्प्रेस केलं आहे चांगल्या रीतीने संपूर्ण टीमला. ओ यावेळेस पॅडवरती आदळला बॉल, लेग बिफोरची अपील झाली, परंतु या अपीलमध्ये हवा तेवढा आत्मविश्वास पाहायला मिळालेला नाही आहे, त्यामुळे इथे हा डॉट बॉल मात्र नक्कीच कन्सिडर केला जाईल.
चार बॉल का खेल आतापर्यंत झाला टीम ची टोटल फक्त एक एक वर दोन विकेट्स गमावले टीम आई जन्नी माता सरई ने यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवण्याचा प्रयत्न बॅटची एज घेतल्याची अपील मात्र पंचांकडे केली जाते विकेट कीपरच्या माध्यमातून परंतु या अपीलला सुद्धा बरखास्त केले पंचांनी दोन्ही पंचांची बंधूंची जोडी आहे छोटे बंधू मोठे बंधू नेहमीच या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा मात्र या दोन्ही पंचांची लक्षवेधी भूमिका राहिली आहे लेगस्टिक सोडून चाललं यावेळेस मात्र पंचांचा स्वैर असल्याचा इशारा आमच्यापर्यंत येतोय हा वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धाव इथे मात्र मिळणार टीमची टोटल सिंगल ने पुढे जाते बा दोनवर दोन विकेट सध्या पाहायला मिळतील आपल्याला टीम आई जन्नी माता सरे साहिल आणि विनोद सलामीला आलेले फलंदाज होते त्यामधून साहिलने मात्र लवकर साथ सोडली विनोद अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभा आहे यावेळेस पहा डिफेन्सिंग पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न रनआउटला चान्स होता चुकीचा थ्रो झालाय बॉल मागे चाललाय कदाचित चौकारही जाईल परंतु त्या अगोदर तीन चार धावा धावून घेतल्या जातात काय नाही तीन झालं तीन वरती स्टॉप झाला शेवटी प्रथमेश त्याने सांगितलं की बास झाला तर चौथी नको चौथी होणं ॲक्च्युली गरजेचं होतं परंतु ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ संपला टीमची टोटल आहे स्कोअर कार्डवरती दोन गडी बाद पाच षटक संपले आपण एक सन्मान घेऊया समाजसेवक सन्माननीय बबनजी सकपाल साहेबांना मी विनंती करणार होतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यावं आम्ही आशिष दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभहस्ते सन्मान करायचं आहे ज्येष्ठ आहेत आपले आणि बबनजी सकपाल यांचा आपण सन्मान या क्रिकेटच्या व्यासपीठावर करतोय ओ टू कॉम बॉक्स पहिल्या षटकाचा खेळ संपला सन्मान या ठिकाणी मात्र होतोय आशिषची गाडगी स्पर्धेचे प्रणेते आयोजक संयोजक सर्वच भूमिका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निभावल्या जातात यावर्षी SPL ची तयारी जोरात आहे आशिष भाऊंची आताच ओमसाई करंजे पायटेवाडी ओमसाई वॉरियर्स या नावाने यावर्षी दोन ओनर आहेत आशिष भाऊ आपल्यासोबत अमित भाऊंचा मुलगासुद्धा आहे त्यामुळं डबल धमाका ओमसाई वॉरियर्स टीममध्ये पाहायला मिळणार आहे यावर्षी अनेक संघांची प्रतिष्ठा पणाला आहे यावर्षीच्या SPL मध्ये वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव आली साहिल इथे बॉलिंग मार्कवरती असताना प्रथमेश आणि विनोद बॉलर तयार साहिल बॉलिंग मार्कवरती तयार होताना पहिला बॉल वाईट सेकंड बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका आहे स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधून बॉलला काढलंय फिल्डरपासून बराच दूर आहे अंतर कापावं लागेल परंतु त्यापूर्वी बॉल ओळंडतोय सीमारेषा रन मिळाले चार चौकार दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी यांच्या या गावातील ही क्रीडा स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याच्या अंतर्गत होणारी ही स्पर्धा आहे DKM ट्रॉफी 2023 फुल टॉस समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी साईड स्क्रीनच्या बाजूने बॉल निघून गेला सी मारेच्या पार हा दुसरा सलगचा चौकार फटका चांगला आहे दोन बॉलमध्ये दोन चौकार आलेत ऑन साईडला आणखीन एकदा मिड विकेटला फिल्डर आहे अगदी बसून बॉलपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय सिंगल मिळाली एका धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी वेगाने पुढे चालली आहे ती म्हणजे 15 वरती 15 धावा धावफलकावरती आहे दोन चौकार आणि मात्र दबाव पूर्णतः हटवलं याच दरम्यान बॅटर विनोदने सलामीला आणलं तो बॅटर परंतु त्याने मात्र आता आपले हात मोकळे करण्यास सुरुवात केली
ड्राइव केला आहे, कवर्स मध्ये खूप चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कवरला बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली, एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे चालले 16 टीमची टोटल 16। अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे, बॉल झाले 4-2 बॉलचा खेळ शिल्लक आणि ह्या दोन बॉलमध्ये साधारणतः अजून एखादा मोठा फटक्याची अपेक्षा नक्कीच करेल तो म्हणजे आई जन्नी माता चरई संघ। ऑप्शनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलसोबत केली आहे छेडछाड, कवर पॉईंटमधून बॉलला काढलंय, बॅकवर्डला फिल्डर नाही आहे, रन मिळतील 4 या ओव्हरमधला चौकार नंबर 3 शरण। तीन चौकार आतापर्यंत आले, शेवटचा एक अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे, परंतु ही साईलची बॉलिंग जी आहे ना ती खरं तर आता काठेतळी टीमसाठी थोडीशी अवजड होत चालली आहे। बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली, कॅश ड्रॉप, एक मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार आणि दोन मिळतील देखील। दोन धावींच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे ती म्हणजे 22 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स। दोन ओव्हरचा खेळ संपला आहे, दोन विकेट्स आतापर्यंत गमावल्यात, 22-2-2-2। सायंटिफिकली जर विचार केला तर या आकड्याला मात्र भरपूर महत्त्व आहे आणि या गोष्टी मात्र सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात। आता ती गोष्ट घडली आहे, 22 दोन विकेट, दोन ओव्हर्स आता समाप्त झाल्यात। मजा येईल मॅच पाहायला कारण स्वतः अध्यक्षांच्या गावातील संघ आहे, दुसरीकडे आपण पाहतो आहे जन्नी माता चरई संघ आणि या दोन्ही संघांच्या दरम्यानची चुरस जी आहे ना ती नेहमी चांगली राहिली आहे। काटेतळीमध्ये यावर्षी मात्र यंगस्टरचा भरणा अध्यक्षसाहेब जास्त दिसतो आहे, कारण गेल्या वर्षी आपण जर विचार केला तर बरेचसे यंगस्टर थोडेसे वंचित राहिले होते तुमच्या टीममध्ये, परंतु यावर्षी मात्र चांगल्या रिदममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। फटका चांगला आहे, ड्राईव्हवरती जास्त फोकस करतो आहे प्रथमेश सध्या आपल्या टीमसाठी, कवर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कवर ड्राईव्हच्या दरम्यान चांगले फटके तो इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सिंगल डबलचा कॉन्सन्ट्रेटिव्ह क्रिकेट आणि एक चांगला परफॉर्मन्स तो आपल्या टीमसाठी देत असताना पाहायला मिळतो आहे। 23 झाल्या एक बॉलच्या समाप्तीनंतर, अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, टार्गेट किती असलेल्या मॅचमध्ये हे शेवटचे 5 बॉल ठरवतील। फुल टॉस ऑन साईडला, पुलचा फटका मिड विकेटच्या वरून उडवला, हवाई हल्ला, षटकार। षटकार आला आहे आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येला गती मिळती आहे। फुल टॉस बॉल होता, बॉल कनेक्ट करता आलेला नाही आहे, तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 धावा धावफलकावरती। अगदी कमी वयाचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात काटेतळी टीमकडून आणि कौतुक करावं लागेल विशेषतः या छोट्या गोलंदाजा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे साईड स्क्रीनजवळ, फिल्डर थोडेसे फंबल पाहायला मिळाले, कॉन्सन्ट्रेट नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलने पुन्हा एकदा ओलांडली आपली परिसीमा, चौकार। 4 धावा पाहायला मिळतील आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल 34 आता जाऊन पोहोचली आहे। असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये जे 4 धावा आल्या त्यानंतर कुठेतरी 25-26 टार्गेट या मॅचमध्ये राहायला हवा अपेक्षित होता, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। आता धावसंख्येला प्रचंड वेगाने गती मिळते, 34 झाल्यात आतापर्यंत। शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल, एक लास्टचा चेंडू फेकण्यासाठी तयार आहे बॉलर क्षितिज। ओ यावेळेस पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि इथं बॅटर आउट, फलंदाज होतो बाद, अर्थातच प्रथमेशला परतावा लागले माघारी, स्टंपिंग और रन आउट। अंपायर
स्टंपिंग और रन आउट, स्टंपिंग रन आउट। तो इथे टीम ची टोटल झाली 34-35 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी काटेतळी टीम समोर। हर्षजी यानंतर आपण एक विशेष सन्मान करूया, असोसिएशनचे उपाध्यक्ष या कार्यपदावर ते कार्यरत आहेत तुकारामजी सावंत साहेबांना आपण इन्व्हाइट करूया आपल्या या व्यासपीठावर। आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा विशेष योगदान या संपूर्ण आयोजन कमिटीसोबत आहे आणि त्यांचा आपल्याला सन्मान इथे या व्यासपीठावर करायचा आहे। आम्ही विनंती करू तुकाराम सावंत साहेबांना की आपण यावं आणि आपलं सहर्ष स्वागत आहे। डी के एम ट्रॉफी 2023 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये विशेष सन्मान आपण या इनिंग ब्रेक दरम्यान करणार आहोत। खरं तर SPL ही ऑक्शन प्रक्रिया आणि त्या ऑक्शन प्रक्रियेदरम्यान एक जबरदस्त योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। क्लोज मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळली ते तुकारामजी सावंत यांना मी विनंती करू। मैदानामध्ये लवकरात लवकर लॉन्च करा प्लीज। DKM करंजे पायटेवाडी ज्ञान कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा परिसर अर्थातच करंजे पायटेवाडी आयोजित DKM ट्रॉफी 2023 हे भव्य दिव्य असं जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या आयोजनामध्ये मॅच क्रमांक 3 ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे। बॅटिंग करत असताना पहिल्यांदा फलंदाजीमध्ये धावा उभारल्या 34-35 धावांचा टार्गेट इथं सेट झालाय। तुकारामजी सावंत यांना मी पुन्हा एकदा विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। हॅलो, तर मॅचला सुरुवात 35 धावांचं टार्गेट। पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, खूप चांगला फटका, फिल्डर बॉलपासून बराच दूर आहे, तोपर्यंत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। काटेतळी टीमसाठी पहिला चौकार। बॉल व्हाइट बॉलचा इशारा येतोय, सिंगल आली व्हाइटच्या रूपाने आणि या एक्स्ट्रा मध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि याच दरम्यान आपण पाहतोय शिव आरोग्य सेना बेलापूर विधानसभा सचिव श्री श्रीकांतजी साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने। फटका चांगला आहे याही वेळेस, फिल्डर बॉल खाली आणि इथे पहा एक सोपा झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय काटेतळी टीमला, पहिला धक्का रोशनच्या रूपाने।
कुरभे आणि टीम उमरट या दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम उमरट या टीमचा कॅप्टन आपण या टॉससाठी लवकरात लवकर. समरभूमी तुर्भे ज्याने मागच्या मॅचमध्ये जो विजय संपादन केला आहे, तीन षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळणार. मॅच नंबर 4, पहिल्या एका मॅचमध्ये विजय संपादित केलेले दोन संघ प्रतिस्पर्धीवर मात करून पुढे पुढच्या फेरीमधील सामना रंगवण्यासाठी मात्र सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळाला आई जन्नी माता चरे संघाला काटे तळे. टीमची बॅटिंग सध्या सुरू आहे, चेस करतात 35 धावा. चौकार आल्या पहिल्या बॉलवर, एक वाईट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, मिड विकेटला फिल्डर नाही आहे, बॉल चालला आहे दणदण करीत सीमारेषा पलीकडे. 4 रन, चौकार नंबर 2 या ओव्हरमधला. पुढचा बॉल, बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती. विशाल हा सुद्धा फटका चांगला आहे, स्ट्रेट हिट केला आहे. एक टप्प्यावरती बॉल गॅदर केला जातोय, त्यानंतर पिक करून थ्रो, चांगली थ्रो आहे. इथे रन मिळाले 2 आणि या 2 धावींच्या बरोबरीने टीमची टोटल झाली 11. पहिली ओव्हर आताशी अजून सुरू आहे, बॉल झाले आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधून. 3-3 षटकांचे सामने आज आपण या ठिकाणी खेळतोय. DKM ट्रॉफी 2023 साठी या आकर्षक चमचमत्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाणार हे मात्र अजून अनुत्तरित आहे. ड्राईव्ह केलं आहे, पुन्हा एकदा तोच फिल्डर, तोच फटका, रिझल्टही सेम पाहायला मिळतोय. मागे जात कॅच पकडणं खूप सोपं झालं या क्षेत्ररक्षकासाठी. प्रथमेश कडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळतोय. दुसरा धक्का बॅटच्या रूपाने. लास्ट बॉल फेस करण्यासाठी काटेतळी टीम मिडल ऑर्डरमध्ये येऊन शुभमची आत्तापर्यंत अनेक वेळा आपण बॅटिंग चांगली झालेली पाहिली आहे, परंतु आज निर्णायक क्षणी पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील काटेतळी टीमला. ओ यावेळेस मात्र पाहू शकताय सुपर बॉलिंग, वाईड यॉर्करचा प्रयत्न, फुल लेंथ बॉल होता, पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर करून बॉल रिलीज करताना आपण बॉलर विशालला पाहिलं. भले 2 चौकार या ओव्हरमधून आले जरूर, परंतु त्या विपरीत चांगली बॉलिंग, 2 विकेट्स त्याने मात्र मिळवले. 11-2 काटेतळी टीम. टीजी टॉस सडिया विनंती आहे. उमरट आणि तुर्भे दोन्ही टीमचे कॅप्टन समरभूमी तुर्भे आणि उमरट असा सामना आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आपल्याला. मॅचकडे चलूया, प्लीज जरा स्पीडअप करा, विनंती आहे. आई जन्नी माता चरई संघ, वेळ जास्त घेतला आपण ऑलरेडी. ओ क्लीन बोल्ट, दांडी गोल, बॅट्समन होतो इथे बाद. आणखीन एक धक्का काटेतळी टीमला. सलामीला अल्लाह फलंदाज रोशन आणि प्रतीक आता मात्र तंबूच्या आश्रयाला ऑलरेडी परतलेत. शुभम सोबत एक सेट बॅट्समन यावा, ज्याने मात्र पार्टनरशिप बिल्ड करून या धावसंख्येला चेस करावं ही प्रामाणिक इच्छा राहील. अजूनही 24 धावांची गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 24. टॉस या ठिकाणी मात्र आपण करतोय. आपल्या या स्पर्धेचे आयोजक आशिष गाडगे यांच्या उपस्थितीमध्ये
टॉस झाला आणि टॉस जिंकला, फक्त हँड्स अप करा. ओके, समरभूमी तुर्बे टीमने टॉस जिंकला कारण बॅटिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅचमध्ये आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्यामुळं सेकंड मॅचमध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणं वेळ खर्चिक असेल, त्यामुळं त्या गोष्टी आपण थोड्याशा स्किप करूया. हे पाहू शकता आपण एक 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 गोष्ट आता महागात पडेल की काय. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवरती विनोद, पहिला बॉल विकेट मिळाला. त्यानंतर दुसरा बॉल डॉट. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल लेग स्टिक सोडून चाललेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव मिळते टीमच्या टोटलमध्ये, 12 झाले आत्तापर्यंत, अजूनही 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 23 धावा अजूनही बनवायचे आहेत. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मिडॉनला बॉल चालला, फिल्डर आहे, रन आउटला चान्स, परंतु सेफली हा डिस्टन्स कव्हर करतोय. पॉपिंग क्रीज आणि रिटर्न क्रीजच्या मधला रनिंग बिटवीन द विकेट खूप छान राहिली. एक धावेचा हा प्रवास सुखकर झाला, एक धाव मिळाली, टीमची टोटल एकने वाढते 13-13. 2 विकेट्स 3 विकेट्स गमावलेत बॅटिंग करताना टीम काटेतळीने. चला फिल्डिंग करणारी टीम भरपूर वेळ घेते आपण. आई जन्नी माता चरे टीम, शेवटची वॉर्निंग तुमच्यासाठी. फुल टॉस बॉल ऑन साईडला सोडून दिला, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा एक धाव टीमच्या टोटलमध्ये मिळेल, एका धावेबरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे 14-21. धावेंची अजूनही गरज आहे मॅचमध्ये जिंकण्यासाठी, ती म्हणजे येणाऱ्या 9 बॉलमध्ये. फटका हाही हवा तसा येत नाही आहे बॅटवरती बॉल, त्यामुळे कदाचित फलंदाजांना भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतंय. बॉल बॅटचा संपर्क होत नाही यामागचं एक मुख्य कारण आहे, बॉलवरती नसलेली नजर जी तुमची करडी असायला हवी. खरं तर ऑन साईडला खेळलेत, एक रन पूर्ण केले, 2 साडी प्रयत्न होणार का, याकडे लक्ष लागले नाही. एकाचवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावेबरोबर टीमची टोटल आता चालली आहे 15-20. धावांची गरज आहे मात्र जिंकण्यासाठी. येणारे बॉल बाकी आहेत, 7 बॉलमध्ये 20 करायचे आहेत काठीतळी टीमला जिंकण्यासाठी, स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. हो, यावेळेस बॅटची एज घेतली आहे, बॉल थर्ड मॅनच्या दिशेने डॉट आलाय. मॅच आता भरपूर लांब गेली आहे काठीतळी टीमपासून. 35 धावा असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये, ज्यावेळेस 4 धावा खर्च केल्या होत्या बॉलर तेजसने, असं वाटलं होतं काठीतळी या मॅचला सहज जिंकेल, परंतु आता काठीतळीचं हे आव्हान जरा कठीण होत चाललं आहे. जर्मन मोर्सडे टीमचे खेळाडू मैदानात एंट्री झाली आता त्यांची, मात्र खऱ्या अर्थाने सामन्याची संपूर्ण तयारी. गणेश आणि त्यांचे सर्व सहकारी, हार्दिक स्वागत आहे आपलं. इथे आपण पाहू शकाल साहिल डॉट बॉल येतोय, पहिला बॉल डॉट, 5 पाहिजे 20. मॅच पूर्णतः दूर गेली आहे या मॅचमध्ये, आता कमबॅक होण्याचे संकेत फार कमी दिसू लागलेत, आशा थोड्याशा धूसर झाल्यात. खरं तर बॉलिंग लाईनअप, बॅटिंग लाईनअप थोडंसं इम्प्रूव्हमेंट हवं आहे काठीतळी टीमला, तरच तुमचा प्रवास या संपूर्ण स्पर्धेदरम्यान चांगला राहील. अदरवाईज या स्पर्धेतून निश्चितपणे तुम्हाला निरोप घ्यावा लागेल. 4 बॉलमध्ये हवे आहेत अजूनही 20 धावा, मॅच बनू शकते. डेड बॉलची घोषणा अंपायर आमचे शशी मेहर सर. फटका चांगला आहे यावेळेस, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल जवळ, परंतु हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार डीकेएम षटकार. परंतु अजूनही आशा पल्लवित आहेत
या षटकाराने आशा जागृत केल्यात मनामध्ये काटेतळी टीमच्या। चार बॉलमध्ये 20 हव्या होत्या, षटकार आला आहे, 3 बॉल 14 पाहिजे, मॅच अजूनही बनू शकते। दोन षटकार एक दुहेरी धाव जरी आली तरी मॅच जिंकेल काटेतळीचा हा संघ। परंतु आता शुभमकडून अपेक्षा वाढल्या, जे करायचं शुभमला करायचंय। ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला, बॉल हा आलाय डॉट। आता मात्र मॅचवरती आपली पकड घट्ट बनवली आहे टीम आई जन्नी माता चरईने। आता या मॅचमधलं आव्हान कोणाचं संपुष्टामध्ये येईल या स्पर्धेमधलं हे पाहणं तितकंच गरजेचं राहील, उत्सुकतेचं राहील। फटका चांगला आहे यावेळेस, मात्र स्ट्रेट हिट लॉंग ऑनच्या वरून बॉलला खेळलेत। हवाई सफर DKM ब्रँडेड षटकार। हा बॉल क्लीन बोल्ड आणि ते पहा सामना जिंकला आहे आई जन्नी माता चरई टीमने। अभिनंदन आई जन्नी माता चरई संघ आणि हार्ड लक काटेतळी टीम। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, मनापासून आपले आभार।